नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत .com मध्ये. संपूर्ण महाराष्ट्राला गेल्या 1.5 वर्षांपासून ज्या राजकीय निकालाची प्रतीक्षा होती तो निकाल आज अखेर आला. शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर खरी शिवसेना कोणाची यावर गेले काही महिने खल सुरू होता, त्यावर आज निकाल आला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. खऱ्या अर्थाने आजचा दिवस जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणासाठी निर्णायक असा होता. आणि आजचा निकाल आला त्यात सगळ्यात महत्त्वाची जी बाब राहिली, महत्त्वाचं निरीक्षण जे विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं की शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना आहे. या निकालासंदर्भात एक म्हटले जातात गजानन मालपुरे आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. भाऊ, तुम्ही संपूर्ण निकाल आज ऐकला असेल. निकालाचं निरीक्षण जे विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलं, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे. एकनाथ शिंदेंचे जे सूत्री उघडली गेलीत त्यामुळे हा निकाल हा उद्धव साहेबांच्या बाजूने लागणं हे अपेक्षितच नव्हतं, हे आम्हाला पहिलेपासून माहिती होतं. याच्यात भाजपची जी खरी कृती आहे ती कळालेली आहे. भाजप किती प्रभू रामचंद्रांवर प्रेम करते हे याच्यातून दिसून आलेलं आहे. त्यामुळे हा जो निकाल आहे हा रावणासारखा आहे आणि त्यांची कृतीसुद्धा ही रावणासारखी आहे. म्हणून हे जे काही घडलेलं आहे हे नवीन नाही. आम्ही तोंडाने खराब बोलतो पण आमची मन साफ आहे. हे मनाने खराब आहे आणि तोंडाने चांगले हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे. पण आजच्या निकालामध्ये विधानसभा अध्यक्षांनी हे पण निरीक्षण नोंदवलं ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला की भाजपने हे सर्व घडून आणलेलं होतं, भाजपने असा निकाल दिलेला आहे असं तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे. पण विधानसभा अध्यक्ष असं म्हणताय की या साऱ्या निकालावर भाजपच्या बाजूने ते गेले, भाजपवर जो आरोप केला जातोय तो देखील त्यांनी नाकारलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? याच्याबद्दल तुम्ही जर गेल्या 8-15 दिवसातल्या घडामोडी बघितल्यात तर भाजपच्या नेत्यांना, मुख्यमंत्र्यांना, ज्यांच्या विरोधात किंवा ज्यांच्या बाजूने त्यांनी निकाल दिला आहे त्या लोकांना ते किती वेळा भेटलेत आणि त्यांच्याशी किती वेळ चर्चा केली हेच द्योतक सांगतं की ते निकाल कोणत्या बाजून देणार होते. याच्यातून त्यांची भूमिका स्पष्ट झालेली होती. जे हिरवळ भुरवळ काय होते, ते काल परवापर्यंत काय बोलत होते, ते काल परवा काय बोलले, हे सगळं जे काही दिसतं आहे हे याच्यातून स्पष्ट होतं की निकाल हा प्रांजळ आणि निर्मळ येणार नव्हता, निकाल हा एका विशिष्ट बाजूनेच लागणार होता हे क्लिअर होतं. आजच्या निकालामध्ये पक्षाच्या घटनेचा देखील उल्लेख करण्यात आला की 1999 जी निवडणूक आयोगाकडे पक्षाची घटना होती त्यावर संपूर्ण हा निकाल आधारित होता. 2018 जी पक्षाची घटना होती ती मान्य करता येणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. तुम्ही देखील जुने शिवसैनिक आहात, पक्षाच्या घटनेसंदर्भातला जो मुद्दा आज चर्चेला आला ज्यावर संपूर्ण निकाल आधारित आहे त्याबद्दल काय वाटतं? आमच्या उद्धव साहेबांनी ही सगळी तिकीटं वाटलेली होती. जर ती घटना मान्यच नाही तर मग यांना आमदारकी कशी मान्य केली, यांची आमदारकी का रद्द केली नाही? मग हे आतापर्यंत जो खेळ चालला त्याच्यात असं का म्हटलं नाही की हा पक्षच नाही आहे, ही घटनाच नाही तर पक्ष आला कुठून? मग हे जर नव्हतं तर मग ती जर घटना तेव्हा मान्य केली गेलेली असेल तर हा निकाल चुकीचा आहे, हे निर्विवाद सत्य आहे. आजच्या निकालामध्ये ज्याप्रमाणे शिंदेंचे आमदार अपात्र होतील की नाही हा महत्त्वाचा मुद्दा होता, त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे जे 14 आमदार आहेत हे देखील अपात्र होण्याची भीती होती. एकीकडे निकाल तुमच्या विरोधात गेला पण ठाकरेंच्या आमदारांना मात्र पात्र करण्यात आलं, तिकडे अभय देण्यात आलं. मग कुठंतरी हा निर्णय जो आहे तो समतोल राखणारा आहे का किंवा मग जनमत विरोधात जाऊ नये म्हणून केलेली ही खेळी आहे असं वाटतं का? 100% जर ही जर लोक अपात्र केलेली असती तर आमच्या लोकसभेला हे आमदार कामात आले नसते. आम्हाला लोकसभा लढायची आहे कुठल्याही मार्गाने. आपण जर बघितलं भाजपचं राजकारण, मुंह में राम अन बगल में छुरी, आतापर्यंत त्यांनी जे राजकारण केलं फोडो तोडो मोडो पण राजकारण करा, आता त्यांनी हे जे लोक फोडलेले हे भाजपकडे माणसंच नाही, त्यांच्या कुठल्याही राज्यातली लोकं बघा, तिथे सगळे आमदार नगरसेवक ही बाहेरच्या पक्षातून घेतलेली आहे. त्यांना स्वतःचं उत्पादन नाही, शिवसेना नाही तर स्वतःचं प्रोडक्शन तयार करते. स्वतःचे आमदार नगरसेवक आम्ही आयते घेत नाही, आमच्याकडे स्वतः आम्ही निर्मिती करतो. बाळासाहेबांनी आजपर्यंत सगळ्या पक्षांमध्ये आज शिवसेनेची लोकं आहेत पण आम्ही दुसऱ्यांची लोकं घेत नाहीत. आमची स्वतःची उत्पत्ती तशी भाजपकडे नाही, त्यांच्याकडे 90% लोकं ही दुसऱ्या पक्षातून आलेली आहेत, त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या गोष्टीच करू नये. अजित पवार राष्ट्रवादीतून आले, शिंदेसाहेब शिवसेनेतून आले, विखे पाटील काँग्रेसमधून आले, त्यांचं काय? त्यामुळे त्यांनी तत्वाच्या गोष्टी करू नये. त्यांनी सगळं राजकारण हे गलिच्छ राजकारण केलेलं आहे हे लोकांना कळलेलं आहे. त्यांनी फक्त आमचे 14 आमदार याच्यासाठी अपात्र केले नाही की लोकांच्या मनातला जो रोष आहे तो तीव्र होईल हे त्यांना. आता जर तुम्ही फेसबुक आणि जे जे लाईव्ह चालू आहे त्याच्या खालच्या कॉमेंट्स वाचा तर यांची लायकी काय ते तुम्हाला कळून जाईल.
तुम्ही या निकालाकडे कसं बघतात? महत्वाचा निकाल होता, तुमच्या विरोधात निकाल गेल्याचं जवळपास स्पष्ट होतंय, काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला लक्षात एकच येतंय, अगोदरपासून आम्ही भाजपाची जी खेळी बघत आलोय, ते ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करत होते घोटाळेबाज म्हणून, त्यांच्यावर ठपके ठेवले गेलेले होते आमदारांवरती, आज त्यांच्याकडे वॉशिंग मशीन म्हणून ओळखलं जाते भाजपा. आज जे करप्टेड आमदारां ते जे ठपका ठेवायचे त्या लोकांना त्यांनी त्यांच्याकडे प्रवेश करून घेतला आणि ते एकदम दुधाचे धुतल्यासारखे त्यांच्याकडे होऊन गेलेले आहे. याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की बीजेपी हे सगळ्यांना मॅनेज करून घेते, त्यांच्याकडे जो आहे तो चांगला आहे आणि हे सगळे निकाल अगोदरपासून मॅनेज करत आले. ते इलेक्शनचं असेल, ईव्हीएमवरचे गोष्टी असतील, निकाल मॅनेज असेल, जज असेल, आता हा सगळा न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा शिवसैनिकांचा आमचा विश्वासच उठलेला आहे. सुरुवातीला जेव्हापासून शिंदेगट वेगळा झाला, जी राजकीय लढाई होती की शिवसेना पक्ष कोणाचा, सुरुवातीला तुमचं पक्षचिन्ह गेलं, त्यानंतर आज पक्षावरच अधिकृतरित्या शिंदेंनी शिक्कामोर्तब केल्याचं दिसतंय, तर पक्ष देखील आता उद्धव ठाकरेंचा राहिलेला नाहीये, एक युवा शिवसैनिक आहात, काय वाटतं या साऱ्या घडामोडींविषयी? आम्हाला एकच वाटतं, आज संबंध महाराष्ट्रात काय, तुम्ही जिल्ह्यात काय, गुजरातमध्ये, भारताच्या बाहेर विचारा शिवसेना कोणाची आहे, पाकिस्तानात लोक सांगतील की शिवसेना कोणाची आहे. हे उगस तारीख पे तारीख ही शिवसेना यांची त्यांची, पहिली गोष्ट हा प्रश्नच निर्माण होत नाही की शिवसेना कोणाची आहे. हा सगळा खेळ चाललेला आहे आणि यांनी सगळं दाखवून दिलंय की यांच्या भाजपाच्या हे सगळ्या गोष्टी मुठीत आहे, ते उद्या उठून त्यांना हवं ते करू शकतात, याचा कोणावर काही परिणाम होणार नाही, हे असं ते मनमानी पद्धतीने हिटलरशाही पद्धतीने शासन चालवत आहेत. आता हा निकाल समोर आल्यानंतर ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये या संपूर्ण निकालाला चॅलेंज करणार आहे, सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल अशी आहे? 100% जोपर्यंत चांगले जजेस आहेत बोटावर मोजण्या इतके, तर त्या जजेस असल्यामुळे आम्हाला न्याय भेटू शकतो अशी आम्हाला पूर्ण आशा आहे आणि सुप्रीम कोर्टच आम्हाला या भ्रष्ट जनता पार्टीविरुद्ध न्याय देईल आणि आम्हाला न्याय सुप्रीम कोर्टात भेटू शकेल. जर आता जे जज आहेत तसे जर जज राहिले तर निश्चित न्याय भेटेल आणि जर त्या जजांना राज्यपाल राष्ट्रपती असे काही पद दिले तर मग काही वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं. शिवसेनेतला बंडाचा दिवस ते आजचा निकालाचा दिवस, गेल्या 1.5 वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलं, तर आणि आजचा आलेला निकाल, निश्चितच हा निकाल तुमच्या मनावर परिणाम करणारा, तुम्हाला नाराज करणारा आहे, परंतु या साऱ्या घडामोडीनंतर आता पुढचा काळ हा उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने थोडा कठीण असा वाटतो, तर एक शिवसैनिक म्हणून कुठं मनाला ठेस पोचते किंवा थोडं खसल्यासारखं वाटतंय का? मुळेच नाही. शिवसैनिक हा तकासून फुकून निघलेला आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टींची, असा शिवसैनिकच नाही की ज्याच्यावर केसेस नाहीत. शिवसैनिकाला हे मान्य आहे की रोज अत्याचार होतो आणि त्या अत्याचार होतो जो तयार होतो तो शिवसैनिक असतो, त्यामुळे हे असे लुंगे सुंगे गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल जो प्रवास आहे आमच्यावर, जे जे लोक आले, मग नारायण राणे असतील गेलेत, काय फरक पडला? जे गेलेत ते वरचे नेते गेलेत, खालचा शिवसैनिक जो माल आहे तो जसा तसा आहे, त्यामुळे शिवसेनेवर याचा काही परिणाम झालेला नाही. शिवसेनेच्या पिठातलं म्हणजे जे आपण ते म्हणू की जे धान्य आहे ते जसंच तसं भरलेलं आहे, पण हे जे दाखवलं जातं ही फक्त फुंकर गेलेली आहे, वरती आली जी घाण होती ती गेलेली आहे, बाकी धान्य आणि माल तसाच तसा आहे, त्यामुळे शिवसैनिक जागच्या जागी आहे, शिवसैनिक कुठेही गेला नाही. आणि जर शिवसैनिक गेला असता तर उद्धव साहेबांचे असतील, आदित्य साहेबांचे असतील, संजय राऊत साहेबांचे असतील, ज्या सगळ्या सभा होत आहेत त्यांना जेवढी प्रचंड गर्दी येते ती शिवसैनिकांची आहे, ती भाड्याने आणलेली नाही आणि आमच्या कुठेही खुर्च्या खाली नाहीत, आमच्या कुठेही भाडोतरी माणसं आणावी लागले नाहीत, आम्हाला महामंडळाला 10-10 कोटी रुपये भरावे लागले नाहीत, कारण आमचा शिवसैनिक जिथल्या तिथे आहे, उद्धव साहेबांवर प्रेम करणारा शिवसैनिक आज जागच्या जागी आहे, म्हणूनच आमचा पक्ष मजबूत आहे, असे ऐरागैरे नत्तू खैऱ्यांनी आम्हाला काही फरक पडत नाही. आपण बघू शकतो नेते गेले मात्र शिवसैनिक जो आहे तो जागेवरच आहे, अशा निकालाने आमच्या मनावर कोणताही परिणाम होणार नाही, शिवसैनिक हा जिद्दीने पेटून उठेल आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने लागेल, असंच या शिवसैनिकांच्या बोलण्यातून स्पष्ट होतंय. जळगावहून प्रशांत बदाने, लोकमत.